नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवीनबी उपशहर अध्यक्ष निलेश बाणखिले यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा। ऐरोली येथील त्यांच्या मध्यवर्ती कार्यालयात असंख्य त्यांच्या चाहत्यांनी सुरक्षित अंतर ठेवून शुभेच्छा दिल्या। कोरोना काळात अनेकांवर संकट कोसळले आहे, अनेकांना पावसाळ्यात साधी छत्रीसुद्धा घेऊ शकत नाहीत, त्यामुळे या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले असल्याचे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखिले यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले। प्रिय मित्र, ऐरोली विधानसभेचे आणि नवीनबेकरांचे लाडके नेते ऐरोली विधानसभेचे उपशहर अध्यक्ष निलेश भाई बाणखिले यांना आमच्या आणि सर्व नवीनबेकरांतर्फे मनसैनिकांतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप मनसे हार्दिक शुभेच्छा। आज या ठिकाणी निलेश भाईंचा वाढदिवस आहे, चांगल्या प्रकारे कार्य चालू आहे। आज त्यांनी छत्री वाटप केलेलं आहे, अनेक वेळा धान्य वाटप केलेलं आहे। गोरगरिबांच्या हाकेला सदैव धावून येणारे ते नेते आहेत आणि निश्चितच भविष्यात उदयोन्मुख नेता म्हणून निलेश भाईंच्याकडे सर्व जनता नवीनबेकर बघत आहे। आज कोविड काळामध्ये जे काम सरकारने किंवा विरोधी पक्षाने करायला पाहिजे होते, त्याच्यापेक्षा चांगलं काम एक मनसैनिक किंवा मनसेचे उपशहर अध्यक्ष म्हणून चांगल्या पद्धतीने चांगल्या माध्यमातून ते करत आहेत आणि आम्हाला ह्या अशा नेत्यांचा मान आहे। म्हणून आम्ही सदैव त्यांच्या विचारावर चालतो आणि आम्हाला म्हणजे वैयक्तिक माझं झालं तर आम्ही बंधू म्हणूनच आज नवीन मुंबईमध्ये काम करत आहोत आणि सगळ्याची दखल वरिष्ठ सगळे घेत आहेत। निश्चितच निलेश भाईंना यावेळेलाही चांगली जबाबदारी दिली जाईल आणि परत एकदा निलेश भाईंना माझ्याकडून आणि सर्व मनसे परिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। कोरोनाच्या काळामध्ये आज परिस्थिती सगळ्यांची गंभीर आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्र वाटप केलं आहे। काही चिंचपाड्यामध्ये आमचे विभाग अध्यक्ष मोरे यांच्याकडून वह्या, पेन, चॉकलेट असे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले। विविध कार्यक्रम होते, विशेष म्हणजे करोनामध्ये फक्त एक मदत म्हणून वाढदिवस हा आज ती परिस्थिती राहिलेली नाही आहे म्हणून वाढदिवस नसून फक्त एक सामाजिक बांधिलकी, एक सामाजिक काम करायचं म्हणून आज आम्ही ह्या म्हणजे निमित्त एक त्या निमित्तातर्फे आम्ही आज ज्येष्ठ लोकांना छत्री वाटप केलेलं आहे। आम्ही साहेबांकडं विद्यार्थी सेनेपासून, भारतीय विद्यार्थी सेनेपासून मी काम करते पक्षामध्ये, तर आम्ही बघितलेलं आहे साहेबांना हा प्रकार आवडत नाही आणि साहेबांकडे जो भी म्हणजे महाराष्ट्रातल्या कानेकोपऱ्या फक्त मराठी माणूस, मराठी व अन्य देशेन तिथं आपण मनसेने उभं राहायचं, जिथं चुकेन तिथं लात मारायची, एवढीच आम्हाला महाराष्ट्र मनसेनेकडून शिकवणे आणि सन्माननीय आम्ही साहेब आता आमचे नेते आणि आम्ही साहेबांकडून बी खूप काही सारखं शिकण्यासारखे आहेत आणि तरुण आहे
त्याच्यामुळे आम्हाला अजून स्फूर्ती येते की बाबा आज आम्ही साहेबांबरोबर काम करायला आम्हाला आनंद वाटतोय. ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज, मुंबई. पुढील बातमीसाठी अपडेट राहा. प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करावं, बेल आयकॉन दाबा.